नमस्कार, आज आपण नवीन नाही पण जुनी रेसिपी पाहणार आहोत। जुनी यासाठी कारण आपल्या घरामध्ये डाळ नेहमी शिल्लक असते आणि आज माझ्या घरामध्ये ही डाळ जरा जास्तच शिल्लक राहिलेली आहे। तर चला आपण तिला जुन्या डाळीला नवीन बनवूयात। तर चला रेसिपी सुरू करूया। त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी घालून घेतली। जिरा मोहरी छान तळतळली की यामध्ये मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन, त्या घालून घेतल्या। अशा प्रकारे तोडून आणि 7 ते 8 कढीपत्ताची पानं फोडणी देऊन घेतलेली आहे। आता एक छोट्या आकाराचा कांदा कापून घेतला आणि तो तेलावर परतवून घेऊयात। यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी कापून घातलेल्या आहेत, त्याही तेलावर परतवून घेऊयात। लसणाचा कच्चेपणा गेल्यावर यामध्ये आपण एक टोमॅटो कापून घेतलेला आहे, तोही परतवून घेऊयात। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी चवीनुसार इथे मी मीठ वापरलेलं आहे, कारण आपल्या डाळीमध्ये आधीच मीठ आहे त्यामुळे थोडंसं मीठ कमी घातलेलं आहे। आता 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट घालून घेतलं आणि यामध्ये 1/2 चमचा धने पावडर घालून घेतलेली आहे। आता हे मसाले छान तेलावर परतवून घेऊयात। मसाले तेलावर छान परतवल्यानंतर आपण यामध्ये शिल्लक राहिलेली डाळ घालून घेऊयात। डाळ मसाल्यांमध्ये परतवून घेऊयात। डाळीला कलर तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आलेला आहे। आता आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढं आपण पाणी घालून घेऊयात। आता ही आपण डाळ रियूज करत आहोत, त्यामुळे जास्त पातळ न करता घट्टसर अशी डाळ बनवूयात। बघा, छान असा कलर आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान होती। तुम्ही जर अशी डाळीचा उपयोग केला असेल तर खूपच छान, कमेंट करून नक्की सांगा। आणि नसेल केला तर ही रेसिपी बघितल्यावर तुम्हाला अशी डाळ बनवायची इच्छा झाली की नाही तेही कमेंट करून सांगा। आता यावर थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ आणि गरमागरम भातासोबत सर्व करूया। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद।